Hi, welcome back in Sai Academy once again. I am Mr. Awar sir. Today we are going to learn about a 10th chapter. Please like, share and subscribe my YouTube channel. तर चला आज आपण 10वीचा लेसन पाहूया. Before watching this video, please subscribe my YouTube channel. Hello friends, तर आज आपण इयत्ता 10वी या वर्गातील an encounter of a special kind इयत्ता 10वीचा हा लेसन आज आपण पाहणार आहोत. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आज आपण पाहूया an encounter of a special kind लेखकाच्या जीवनात घडलेली एक अचानक अशी चकमक, म्हणून लेखकाने त्याला नाव दिले an encounter of a special kind. हा जो लेसन आहे त्याचे रायटर लेखक आहेत तपन मुखर्जी यांनी त्यांच्या आयुष्यातील घडलेला एक प्रसंग या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे. तर चला आपण पाहूया. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. लेखक सांगतात की माझे वडील हे पश्चिम बंगालमधील राणीगंज या ठिकाणी एका खाजगी कंपनीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात कामाला होते. पुढची लाईन पहा. The officers of the company were housed in individual bungalows inside a large campus. म्हणजेच लेखकाचे वडील ज्या ठिकाणी राहत होते राणीगंजमध्ये, तिथं जे ऑफिसर्स होते, अधिकारी होते, त्यांना सर्वांना प्रशस्त बंगले आणि खूप मोठा असा आवारा होता. Our houses was in a corner of a campus. आणि त्याच कोपऱ्यामध्ये लेखकाचं वडिलाचं घर होतं. The officers बाउंड्री वॉल ऑफ अवर गार्डन. आणि त्याच गार्डनला खूप मोठं एक बगीचा आणि त्याचं खूप मोठं कंपाऊंड एक आवारा त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी होता. ॲडजस्टंट म्हणजे त्यांना असं भव्य असा असणारा एक त्यांचा आवारा तिथं होता. पुढची लाईन पहा. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास कलरफुल फ्लावर्स अँड होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्री. लेखक सांगतात की त्या तो जो आवारा होता अतिशय आलिशान भव्य असा आवारा, त्या ठिकाणी हिरवगार गवत, रंगीबेरंगी फुले आणि उंच उंच डेरेदार वाढलेली झाडे असा तो परिसर. आणि अशा परिसरामध्ये लेखक त्यांच्या वडिलासोबत राहत होते. म्हणजे एक प्रशस्त असा खूप मोठा एका याचं वर्णन लेखकाने केलेलं आहे. पुढची लाईन पहा. द सीझनल व्हेजिटेबल इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. लेखक सांगतो की त्या ठिकाणी सीझनल म्हणजे मोसमी भाज्यांची त्या बागी बगीचामध्ये खूप मोसमी भाज्या यायच्या आणि उंच उंच झाडलेली झाडे आणि त्या झाडामुळे स्क्विरल खारुताई आणि पक्ष्यांच्या विविध प्रकारच्या नानाविध जाती त्यांना आकर्षित करून घ्यायच्या, त्यांचं अट्रॅक्शन. आणि अशा त्या ठिकाणी लेखक आणि त्याच्या वडिलासोबत लेखक राहत होते. पुढची लाईन पहा. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन अँड अश्वता ट्री नियर बाय. त्याच ठिकाणी एक अश्वता म्हणजे पिंपळाच्या झाडावर लंगूर वानरांचा कळप होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लक्झरियस एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ते त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होते असं लेखक आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. पुढचा पॅरेग्राफ पहा. म्हणजे या ठिकाणी पहा, ये वानर आहेत, वानरांचा कळप होता. पुढच्या पॅरेग्राफमध्ये पाहूया आपण. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी. एकदा शनिवारी दुपारनंतर एक अचानक अशी घटना घडली की ज्यामुळे लेखकाला अचानक धक्का बसला. काय झालं तर ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. ही नक्की देवाची एखादी देणगी असावी किंवा एक दैवी चमत्कार असावा असा प्रसंग लेखकाच्या आयुष्यामध्ये घडलेला होता. म्हणजे शनिवारी दुपारी एक भयानक असा प्रसंग की ज्याला लेखकाने नाव दिलं आहे एन्काउंटर. इथं म्हटलं होल न्यू डायमेन्शन. म्हणजे असा एक प्रसंग लेखकाच्या जीवनामध्ये घडलेला आहे की तो देवानेच घडवला असं लेखक सांगतोय. पुढची वळ पहा.
a whole new wonders, a whole new dimension to the wonders of God creation. It was a few days into the puja vacation. Puja vacation म्हणजे गौरी पूजा, गौरी पूजा, दुर्गा पूजा जी आहे पश्चिम बंगालमध्ये, तो सण होता. जस्ट लाईक फॉर अन अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम इनग्रोस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन. लेखक सांगतोय प्रत्येक मुलाप्रमाणे सुट्टी म्हटलं की धमाल असते, एक संधी असते की कोणत्याही खेळामध्ये मग्न होणे. लेखकांनी मॅगझिन, नियतकालिके, स्टोरी बुक, गोष्टीची पुस्तके वाचण्यामध्ये तो वेळ घालवण्याचं ठरवलेलं होतं. आणि प्रत्येक मुलांना जशी संधी असते तोच प्रसंग लेखकाच्या आयुष्यात घडला. आणि लहान मुलांची छोटी छोटी पुस्तके जे सणासुदीच्या सुट्टीच्या दिवसामध्ये मुलांना आनंद वाटेल असे. पुढचा पॅरेग्राफ बघा. आफ्टर अ हर्टी लंच, पोटभर दुपारचं जेवण झालं, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. लेखक आणि त्याची बहीण आणि त्याचे फॅमिलीमधील मेंबर नॅप म्हणजे डुलकी घेणे, वामकुक्षी, दुपारी वामकुक्षी घेतली. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि लेखक सांगतोय मी पुस्तक वाचण्यात मग्न झालो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि धाडसी कथा वाचण्यासाठी ती वेळ अतिशय मौल्यवान होती असं लेखकाने आपल्याला सांगितलं आहे. पुढची वेळ पहा. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. अचानक मोठमोठा आवाज यायला सुरुवात झाली. द इंटरमिटेंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरो, दुपारी चिमण्यांचा चिवचिवाट. इंटरमिटेंट म्हणजे अधूनमधून येणाऱ्या चिमण्या, आणि त्या चिमण्यांचा जो गोंगाट असतो, आणि त्यामुळे लेखकाचं थोडंसं लक्ष विचलित झालेलं होतं. स्नोरिंग म्हणजे एक असा कर्कश असा आवाज, त्याला स्नोरिंग म्हटलंय. आणि इंटरमिटेंट म्हणजे अधूनमधून येणारा तो चिमण्यांचा तो गोंगाट किंवा चिवचिवाट म्हणा, त्यामुळे लेखकाचं थोडंसं लक्ष विचलित झालं. द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो, क्रो म्हणजे कावळा, कावळ्याचा हार्श असा कर्कश असा आवाज, तो त्या आवाजामुळे लेखकाचं लक्ष विचलित झालं. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाव द ग्राउंड, आणि श्रील म्हणजे कर्कश आवाज, काईट फ्लाईंग घारुताई, ज्या घार असतात घारी मोठ्या, त्या घारींचा आवाज. मिनट्स टेक बाय आय बिकम डीपली ऑब्झर्व इन द बुक, एक मिनटाचा क्षण गेला, वेळ गेला, आणि लेखक वाचण्यामध्ये मग्न झाले. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, आणि लेखकाला वाटलं की कुत्र्याच्या भुंकण्याचा फ्युरियसली अतिशय किळसवाण किंवा भयंकर असा आवाज लेखकाला ऐकवायला अगदी थोड्याच अंतरावर. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पी. आणि लेखकाने अंदाज केला की थोडासा विचार केला की कदाचित पॅक ऑफ डॉग्स कुत्र्यांचा एखादा घोळका, हॅपलेस पी, एखाद्या डुकराच्या पाठीमागे लागलेला असावा, आणि त्यामुळे तो गलका, तो गोंधळ, तो गोंगाट लेखकाला ऐकू आला. हॅपलेस म्हणजे दुबळं, निरर्थक, म्हणजे अशक्त असं. आणि त्या आवाजाने लेखकाचं लक्ष थोडंसं विचलित झालं. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलाराम कॉविंग ऑफ अ फ्लॅक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोको फोनी. आणि लगेच थोड्याच वेळात कुत्र्यांचा तो गलका त्या आवाजासोबतच कॉविंग ऑफ फ्लॅक क्रोज, कावळ्यांचा सुद्धा गोंगाट, कर्कश आवाज लेखकाला ऐकू आला. कोकोफोनी म्हणजे कर्कश असा कावळ्यांचा आवाज, आणि त्या आवाजाने थोडंसं लेखकाचं लक्ष विचलित झालं. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, आणि तो आवाज अतिशय जवळ येत आहे अशी जाणीव लेखकाला झाली. क्युरियॉसिटी गॉट द बेटर ऑफ मी, आणि माझी उत्सुकता वाढली, लेखकाची वाढली. लिव्हिंग द बुक असाईड, मी पुस्तक बाजूला ठेवलं. आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, आणि नगदी अगदी काय घडलंय ती गोष्ट पाहण्यासाठी वरांडा, अंगणाच्या किंवा ओसरीच्या शेजारी बाहेर लेखक, त्यांनी धाव घेतली. लेखक बाहेर आले की नक्की काय होतंय. चला पुढचा पॅरेग्राफ. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. लेखकाने एक नजर टाकली क्लब हाऊसवर, तर अचानक भयंकर असं दृश्य लेखकाच्या नजरेसमोर लेखकाने प्रत्यक्ष पाहिलं, भयंकर असं.
काय झालं, बिग मेल लंगूर एक खूप मोठा नर वानर, ॲपरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, तो त्यांचा नेता असावा, राजा असावा, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर ऑन हिज हँड अँड मर्सिलेसली बेटिंग इट्स ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि त्यांचा तो कळपांचा राजा असावा. त्याने काय केलं होतं, त्याच्या एका हातामध्ये एक छोटं बाळ वानर, छोटं वानराचं पिल्लू, त्याच्या हातामध्ये मर्सिलेस अतिशय निर्दयपणे तो त्याला बीटिंग म्हणजे चावा घेत होता आणि त्याला डेफिनेटली इंटेंड टू किल मारण्याचाच प्रयत्न करत होता. हे दृश्य लेखकाच्या नजरेसमोर अतिशय भयंकर आणि त्यालाच म्हटलंय एन्काउंटर, अचानक झालेली चकमक, तो हल्ला. आणि तो प्रसंग लेखक आपल्याला सांगताय. द हॅपलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेजर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर ऑन द रूप्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल. इतर त्या नर वानराची किंवा त्या बाळाची आई हेल्पलेस दुबळी होती, काही करू शकत नव्हती. इतर सुद्धा वानरांच्या कळपातील जे वानर होते ते सुद्धा लेजर होते, म्हणजे आपल्या राजाच्या विरोधात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. आणि इकडे तिकडे स्कॅटर म्हणजे भरकटणे, पाहिल्याशिवाय फक्त पाहत होते, पाहण्याव्यतिरिक्त काही करू शकत नव्हते. म्हणजे हा जो प्रसंग आहे तो अतिशय भयानक आणि लेखक त्याचे साक्षीदार होते. पुढे काय घडलं, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. आणि एक प्राण्यांच्या क्लॅन म्हणजे कुळ, त्यांच्या कुळामध्ये अशी एक घटना आहे किंवा असं म्हणतात की ते जो मेल जातीचा जो त्यांचा डॉमिनंट मेल जो नर जातीचा राजा असेल तो इतर कोणत्याही नर जातीच्या वानराला त्यांच्या कळपात जिवंत ठेवत नाही. आणि ही अतिशय एक भयानक अशी कस्टम, एक चाल, एक रीत त्या वानरांच्या क्लॅनमध्ये म्हणजे कुळामध्ये होती. आणि त्यामुळे कदाचित तो मेल लंगूर जो आहे तो त्या छोट्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करत असावा. विदाउट लुजिंग एनी टाईम, लेखक सांगते, वेळ वाया न घालवता आय गॅदर अ स्टॉट स्टिक इन वन हँड अँड हल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॉरॉडिंग लंगूर. लेखकाने वेळ वाया न घालवता स्टाउट स्टिक म्हणजे काठी, एक काठी हातामध्ये घेतली आणि हर्ड म्हणजे फेकून मारणे, पीस ऑफ स्टोन दगड फेकून लेखकाने त्याच्या दिशेने मारले. मॉरॉडिंग लंगूर म्हणजे ताकदवान तो होता, बलवान होता आणि त्याला मारण्याचा लेखकाने प्रयत्न केला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय ॲसल्ट. आणि लेखक सांगतो इन्फ्युरिएटेड म्हणजे तो अतिशय भयानक असा चवताळलेला होता, ॲसल्ट म्हणजे अचानक हल्ला झाला हे त्याच्या लक्षात आलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन, लेखकाने जास्तीत जास्त दगडं त्याच्या दिशेने भिरकावली. डॉग्स ऑन दिअर पार्ट रेज दिअर पिच ऑफ क्राय, आणि कुत्र्यांचा गलका त्या ठिकाणी मोठा त्यांचा गोंगाट सुरू झाला. द चेंज सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. आणि परिस्थिती अचानक, सर्कमस्टन्सेस परिस्थिती अचानक बदलली आणि तो अचानक लेखकाने केलेला हल्ला अननोन क्वार्टर अचानक झालेला तो हल्ला होता आणि त्यामुळे त्या माकडाला किंवा त्या वानराला ते बेबी लंगूर सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि त्या दगडांचा वर्षाव केल्यामुळे त्या मेल वानराने तो बेबी लंगूर जे होतं वानर होतं त्याला रूप ओव्हर वरांडा आणि छतावरून त्याला सोडून दिलं आणि अलगदपणे ते घरंगळत खाली आलं. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर टू बी डेड. लिसलेस म्हणजे जीव नसल्यासारखं, गतप्राण. लेखकाला वाटलं कदाचित ते मेलेलं असावं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाईड डाऊन, त्याची शरीर वरून घरंगळत खाली आलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मेल. स्लाईड डाऊन खाली घरंगळत येणे आणि त्याची बॉडी खाली आल्यावर कुत्र्यांचा गलका होता, त्यांची उत्साह वाढला. मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट, त्यांना वाटलं आयती शिकार आपल्याला आता खायला मिळेल आणि आपलं मील त्याचं आपलं जेवण पोटभर भरेल, अशी त्यांनी कुत्र्यांचा असा विचार असावा.
कारण त्यांना आहे ती शिकार मिळाली. कीपिंग डॉग्स ऑफ अ बे विथ द स्टिक आणि लेखकाने काठीने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप ओव्हर द एज ऑफ द टाईट रोप. आणि लेखकाने त्याचं टेल म्हणजे शेपूट अलगदपणे पकडलं आणि त्याला खाली पडण्यापासून वाचवलेलं होतं त्या छतापासून, आणि त्याचे प्राण वाचवण्याचा लेखकाने प्रयत्न केला. म्हणजे अशा पद्धतीने त्या कुत्र्यांच्या तावडीतून त्याला वाचवलं. द बेबी ॲपियर इनर्ट अँड लाईफलेस. कदाचित ते गतप्राण झालेलं असं लेखकाने अंदाज केला. इट वॉज इन डीड अ मेल बेबी आणि ते नर जातीचं वानराचं पिल्लू होतं. बाय धीस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द व्हरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि त्याचवेळी लेखकाच्या घरातील त्याची आई वडील त्याची बहीण लेखकाचं काय चाललं आहे त्याचं रेस्क्यू ऑपरेशन बचाव कार्य पाहण्याचे साक्षीदार म्हणून त्याच्या ओसरीमध्ये आले. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर इन द डिस्टन्स. आणि लेखकाच्या जे नेबर्स होते शेजारी ते सुद्धा त्यांचं बचाव कार्य पाहण्यासाठी जमा झाले. आय टूक द बेबी लंगूर टू आवर बॅक यार्ड अँड जेंटली लेड हिम ऑन द फ्लोअर इन साईड द पोल्ट्री कूप. मग लेखक सांगतो आहे बॅकयार्ड म्हणजे पाठीमागच्या बाजूला त्यांच्या घराच्या त्याने काय केलं त्या बेबी लंगूरला आणलं आणि पोल्ट्री कूप, पोल्ट्री म्हणजे जे कोंबड्यांचं कूप म्हणजे खोराडे जिथं कोंबड्या असतात त्या ठिकाणी ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट्स मार्क अँड स्क्रॅच. त्याच्या शरीरावरती चावे घेतलेल्या खुणा आणि स्क्रॅच पडलेले होते म्हणजे खरबडीत झालेली त्याची बॉडी लेखकाने पाहिली. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ओझिंग म्हणजे वाहणे, त्यातून रक्त वाहत होतं. द बेबी रिमेन मोशनलेस आणि ते अतिशय स्तब्ध शांत होतं. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग. त्यांच्या वडिलांनी फर्स्ट एड प्रथम उपचार पेटी आणली आणि ब्लीडिंग वाहणारं रक्त थांबवण्याचा प्रयत्न केला. आय वॉज रिलीव टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग इवन दो हीज ब्रीद वेअर शॉलो. आणि लेखकाने पाहिलं रिलीव थोडासा विश्वास टाकला की तो ब्रीदिंग करत आहे श्वास घेत आहे आणि त्याचा थोडासा श्वास चालू आहे म्हणजे तो जिवंत आहे याची जाणीव लेखकाला जाणीव झालेली होती. चला आता पाहूया पुढचा पॅरेग्राफमध्ये. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बॉडी स्टीर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प ही सॅट अप. मग स्प्लॅशेस म्हणजे लेखकाने पाण्याचे शिंतोडे त्याच्यावरती मारले. स्टीरचा अर्थ दिला आहे मुवमेंट हालचाल आणि शॅकी म्हणजे अनस्टेबल थरथरणारे, अटेम्प्ट म्हणजे एफर्ट प्रयत्न. आणि त्याने अचानकपणे थोडासा प्रयत्न केला हालचाल केली पाण्याचे शिंतोडे मारल्यावर. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टेर ट्रिमलिंग लाईक अ लीप इन द विंड. आणि जसं ट्रिमलिंग म्हणजे थरथरणे जसं पानं थरथरतात झाडाची त्या पद्धतीने वाऱ्याची याच्यामध्ये त्याचं थरथरणं किंवा त्याची हालचाल सुरू झाली. ही इज टू लिटल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप. त्याचे डोळे पाण्याने भरून आले वेल्ड अप भरून येणे. विथ टीयर्स अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल क्राय. मफल क्राय म्हणजे थोडासा दबलेल्या आवाजात लहान मुलाचा आवाज असतो त्या आवाजात त्याचा थोडासा आवाज यायला रडल्याचा आवाज यायला सुरुवात झाली. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रामा. ट्रामा म्हणजे ग्रेट डिस्ट्रेस मनाला झालेला आघात. अचानक त्याच्यावर आघात झाला त्यामुळे त्याचा तो आवाज असावा. आय ऑफर्ड हिम अ पील बनाना विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगॅन टेकिंग हेजिटंट बाईट. लेखकाने त्याला सोलून दिलेले केळ खाण्यासाठी दिलं की जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा जीव यावा, थोडासा त्याच्यामध्ये ताकद यावी. माय अटेन्शन वॉज फिक्स ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. लेखकाचं लक्ष त्याच्याकडे होतं. रिव्हायवल म्हणजे पुन्हा चेतना आणणे, पुन्हा त्याला जीवित करण्याकडे लेखकाने लक्ष दिलं. सडनली आय हॅड अँड अनकॅनी फिलिंग ऑफ बिईंग वॉच. अनकॅनी विचित्र विलक्षण असं लक्ष लेखकाने त्याच्याकडे दिलं. आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक अप. आणि त्या खुराड्याच्या बाहेर लेखकाने पाहिलं. देअर सॅट द मदर लंगूर ऑन आवर किचन रोड. आणि त्याची जी आई होती ती त्यांच्या रूप छतावर बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि लेखकाची प्रत्येक हालचाल पाहत होती. सी सिम्पली सॅट दिअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिईंग डन
टू हर चाइल्ड. आणि ती काय पाहत असावी की कन्व्हिन्स म्हणजे ॲश्युअर, तिचा विश्वास बसला, खात्री पटली. काय की लेखक आपल्या त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला इतर काही इजा जखम होता कामा नये, कारण ती काही करू शकत नव्हती, तिच्याकडे फर्स्ट एड नसावं. आणि उलट लेखक त्याचा उपचार करत आहेत, त्यामुळे तिने फक्त पाहण्याची भूमिका घेतली आणि आपल्या बाळाला काही होत नाही याचा तिला थोडासा विश्वास वाटला. मीन व्हाईल द बेबी सेन्स द पेशन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब अँड क्राय अ लिटल लाउडर. त्याचवेळी त्या बाळाला त्याच्या आईची चाहूल लागली आणि ते सॉब म्हणजे हमसून दुमसून थोडंसं मुसमुसून रडायला ते लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू ॲलो द मदर ॲक्सेस टू हर बेबी. रिट्रीटेड म्हणजे लेखकाने थोडंसं पाठीमागचा किंवा मागे आले आणि तो कूप त्या खुराड्याचा दरवाजा उघडला आणि त्याची आई तिथं येईल अशी लेखकाने तिथं थोडीशी जागा करून दिली. लेखक थोडेसे मागे आले. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक अप द बेबी इन हर हार्म. लगेच लेखक पाठीमागे बाजूला आल्यामुळे डिसेंडेड चारतेला आहे खाली उतरली, त्याची ती आई वानरी खाली आली आणि तिने त्या खुराड्यामधून पिकअप आपल्या बाळाला अलगदपणे हर आर्म हातामध्ये उचलून घेतलं. सी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज. तिने काय केलं, थ्रू म्हणजे संपूर्ण त्याच्या शरीरावरती काय काय झालेलं आहे इन्स्पेक्शन तपासून पाहिलं की कुठे जखम झाली का. अँड देन कडल हिम टाईटली इन हर बॉसम. बॉसम छातीला कवटाळणे, कडल म्हणजे आपल्या कुशीत घेतलं आणि त्या बाळाला शांत करण्याचा प्रयत्न केला. द बॉडी फाउंड ग्रेट सोल्यास इन हर केअरिंग आर्म. आणि त्याला सोल्यास अतिशय आराम दिलासा त्याच्या आईच्या कुशीमध्ये मिळालेला असावा, कारण ती आई होती. द मदर सॅड स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. ते जे बाळ वानर होतं आपल्या आईच्या मांडीवरती थोडा वेळ बसलं. इट वॉज अलमोस्ट ॲज इफ सी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ सी कूड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर ॲसल्ट. पॉन्डरिंग ते थिंकिंग करणे, विचार करणे. ती विचार करत होती की परत त्या नर वानराच्या राजाने आपल्या बाळावर हल्ला करू नये म्हणून फर्दर ॲसल्ट पुढचा हल्ला होण्यापूर्वी आपण या ठिकाणून कोणत्या ठिकाणी जाता येईल. ॲसल्ट अटॅक, पुढचा हल्ला होण्यापूर्वी आपण काय करावं याच्या विचारात ती आई वानरी होती. म्हणजे अशा पद्धतीने त्याने त्या नर वानराने केलेल्या हल्ल्यामुळे त्याची आई विचारात पडली. पुढे पहा. फॉर अ फ्यू सेकंड, थोड्या क्षणात द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज. त्या आई वानरीने माझ्या डोळ्याकडे कटाक्ष टाकला. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट द लुक इन हर आईज. मी तो विसरू शकत नव्हतो तो कटाक्ष. शोवरिंग स्लाईल इन ग्रॅटिट्यूड ऑन मी. ग्रॅटिट्यूड कृतज्ञता फॉर मी फॉर सेविंग हर चाइल्ड. कदाचित तिला माझी कृतज्ञता व्यक्त करायची असेल पण ती बोलू शकत नव्हती. आय वॉज ओव्हर हेल बाय द इमोशन द सेंटिमेंट अँड द वेज सी सेड थँक टू मी. आणि कदाचित तिला मला किंवा त्या वानरीला माझे आभार मानायचे असतील असं तिचे भाव डोळ्यातून लेखकाला जाणवली. ओव्हर हेल म्हणजे लेखक भारावून गेला, कारण तो प्रसंग पाहून. कारण एखादा प्राणीसुद्धा किती कृतज्ञता व्यक्त करू शकतो हे त्याच्या डोळ्यातून लेखकाला ते भाव जाणवले. कदाचित तिला आभार मानायचे असतील पण न बोलता डोळ्यातून लेखकाला त्याचे भाव जाणवले. डिअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन हर लॅप. ती या विश्वाची म्हणजे त्या बाळाची वैश्विक आई होती. आणि स्ट्रायकन म्हणजे पिडलेला, हजेरी असलेल्या बाळाला आपल्या मांडीवरून तिने अलगदपणे उचलला आणि भविष्यात त्या वानराच्या किंवा त्याच्याकडे परत असा हल्ला होण्यापूर्वी इथून कुठेतरी दूर जावे अशा याने ती आई तिथून निघाली. पुढचा पॅरेग्राफ. देन इन अ फ्लॅश शी जम्प विथ हर बेबी क्लिंगिंग इन हर बेली. तिने पुढे काय केलं, क्षणामध्येच तिने तिथून जंप उडी मारली आणि
बेली म्हणजे आपल्या पोटाला त्या बाळाला धरलं, पकडलं अँड रीच आवर किचन रूम, छतावरती त्याला घेऊन गेली. सी सर्व्हे द एरिया फॉर द विसियस मेल लंगूर अँड देन लीप अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि तिने पाहिलं की विसियस म्हणजे त्या दुष्ट वानराच्या किंवा त्या वानराच्या हल्ल्यापासून आपल्या बाळाला एखाद्या सुरक्षित ठिकाणी नेता येईल. तो ज्या दिशेने गेला त्याचे अपोजिट विरुद्ध दिशेने आपण जावं, म्हणजे पुन्हा अशी चकमक, तो एन्काउंटर आपल्या बाळासोबत होणार नाही. आणि अशा आशेने तिने वरून तपासून पाहिलं की कोणत्या दिशेने तो गेला आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला जर आपण गेलो तर पुन्हा आपल्या बाळावरती असा दुष्ट असा हल्ला तो करणार नाही. आणि पुन्हा असा प्रसंग असा एन्काउंटर आपल्या बाळासोबत व्हायला नको. या दृष्टीने त्या आई वानरीने तिथून पलायन करायला सुरुवात केली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटर स्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड रियालिटी अँड शूड एनी वन स्ट्राईक राईट कोर्ट. इंटर स्पेसिस म्हणजे परस्पर जे प्राणी असतात इतर प्राण्यांच्या जमातीमधील फक्त कम्युनिकेशन संभाषण एवढीच गोष्ट महत्त्वाची नसून म्युच्युअल ट्रस्ट त्यामध्ये विश्वास असावा, रियालिटी वास्तवता असावी. आणि हा जो चोड आहे ही ज हा जो गुण आहे हा प्राण्यामधून लेखकाला त्या वानरीच्या वागण्यातून लेखकाला दिसून आला. अगदी थोडीशी लेखकाची त्यांची झालेली ती भेट. द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. द मदर लंगूर शो मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तिने काय दाखवलं की फक्त अन्न म्हणजे मनुष्य आणि प्राण्यामधील दळणवळण करणे याच्यामध्ये हम्स ॲक्शन म्हणजे कारणित होण्याची गोष्ट नाही, तर काय दॅट देअर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड. इतर सुद्धा काही अशा गोष्टी आहेत थ्रू ट्रस्ट विश्वास कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे अजूनसुद्धा अशा काही गोष्टी आहेत विश्वास कम्पॅशन दया अनुकंपा दाखवणे आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग एकमेकाला समजावून घेणे ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या त्या भेटीतून लेखकाला त्या आई वानरीच्या यातून त्या जाणवलेल्या होत्या. म्हणजे अशा दृष्टीने एखादा प्राणीसुद्धा आपल्याला क्षमा किंवा आभार मानण्याची ती गोष्ट लेखकाला जाणवली. 55 years हॅव पास सिन्स दॅट डे. या गोष्टीला 55 वर्ष होऊन गेलेले आहे अशी ती घटना. म्हणजे पहा 55 वर्षापूर्वी तो एन्काउंटर घडला. आय ॲम नाऊ 70 years old. आता लेखक म्हणतो मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि तो 70 वर्षाचा लेखक आज आहे आणि 55 वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग अजूनही लेखकाला अविस्मरणीय असा आठवत आहे. चला, थँक्यू, गुड बाय एवरीवन, ऑल ऑफ यू. फॉलो मी, लाईक अँड शेअर माय व्हिडिओज. लेट्स इंग्लिश फॉर यू. थँक्यू, गुड बाय.